थिंक डायजेस्ट अँड मेक इट अन इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ. पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजची कथा आहे नियती चक्र. एका गावामध्ये एक सावकार राहत होता. खूप श्रीमंत होता तो. सारे त्याचा हेवा करायचे आणि अचानक एका व्यवहारामध्ये त्याला प्रचंड नुकसान होतं. महा पांडुरंग जो आहे तो कर्जबाजारी होतो आणि हा सारा जो मनस्ताप आहे तो मनस्ताप त्याला सहन होत नाही आणि मग तो आत्महत्या करायचं ठरवतो. नदीला पूर आलेला असतो आणि मग त्या पुलावर तो जातो. मध्यरात्रीची वेळ, सगळीकडे अंधार, त्यामध्येच बारीक पाऊस पडत असतो. सावकार कठड्यावर चढला, नदीच्या पात्रामध्ये उडी टाकणार तोपर्यंत त्याचा हात कोणीतरी पकडला. त्याच क्षणी आकाशामध्ये वीज चकाकली आणि त्यामुळे त्यामध्ये त्याला दिसलं की आपला हात जो आहे तो एका वृद्ध साधूने धरला आहे. त्या साधूने त्याला विचारले, बाबा रे तू का आत्महत्या करतो आहेस? त्यावर सावकार म्हणाला, महाराज यापूर्वी मी खूप श्रीमंत होतो. सारी सुखे जी आहे ती माझ्या पायाजवळ लोळण घेत होती. गावामध्ये मला खूप मान होता. पण अचानक एका व्यवहारामध्ये मला खूप मोठा तोटा झाला आहे आणि आता मला जगायची इच्छाच राहिली नाही. यावर साधू महाराज म्हणाले, हे खरे आहे ना की तुझ्याजवळ ज्यावेळी श्रीमंती होती तेव्हा तू सुखी होतास. आता दुःखी आहेस. जसे सुखाचे दिवस गेले तसेच हे दुःखाचेही दिवस आहेत, ते निघूनच जातील. म्हणजे या कथेचं तात्पर्य काय आहे तर सुख दुःखाकडे आपण समभावनेने पाहायला शिकलं पाहिजे. आयुष्य म्हणजे चढ आणि उतार, सुख आणि दुःख या दोन्हीचा मेळ आहे. सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख आपल्या आयुष्यामध्ये येतच राहणार आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जरी दुःख आलं तरी आपण हताश न होता प्रयत्न करतच राहायला हवं.